मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश, एम एम रमेश कदम यांची एम आय एमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याने इच्छा व्यक्त केल्याची माहिती पुढे येत आहे यामध्ये एका माजी आमदारांचा समावेश असल्याचंही समोर आलं होतं दरम्यान एम आय आपला पत्ता ओपन केला असून यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे असल्याचं समोर आलं आहे आता सोलापूर लोकसभेसाठी रमेश कदम हे एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढणार का असा प्रश्न उपस्थित होत असून रमेश कदम हे सोलापूरच्या निवडणूक रिंगणात आले तर निश्चितच या निवडणुकीला वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु एकूणच देशात अनेक घटनांनंतर मुस्लिम समाजात तयार झालेली मानसिकता ही लोकसभा निवडणुकीत एम आय एम आपल्याकडे मतांच्या रूपात वळू शकणार का हाही मोठा प्रश्न समाजात उपस्थित होऊ शकतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे